आंबेडकरसाठी आम्ही परदेशात गेलो मग परदेशात आम्ही खूप छान काम केलं तिथे मला खूप आवडलेली फिल्म ते आणि काही युनिट घरगुती होतं सगळं मग परदेशात मी एका इन्स्टिट्यूटमध्ये गेलो त्याचं त्या इन्स्टिट्यूटचं नाव होतं स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉप न्यूयॉर्क फिफ्टी एट स्ट्रीटवर ते वर्कशॉप आहे ते स्कॉट स्लायगर नावाचं एक सिनियर माणूस तिथे आहे एक रिक बेकर नावाचा मेकअप आर्टिस्ट आहे ज्यांनी नटी प्रोफेसरचा मेकअप केला होता जगातलं एकदम उत्कृष्ट प्रस्ताव आहेत तर मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर माझं काम मी त्यांना दाखवलं हो तर त्यांना काम खूप एक्सलंट वाटलं ते म्हटले की हे सगळं तू केलेलंच आहेस आणि तुझ्या परीने अभ्यास तू इथे काय इथे काही कोर्स करण्याची आवश्यकता नाही कोर्सला त्या काळामध्ये सहा हजार डॉलर वगैरे फी होती तो म्हटला एक काम करतो तू परीक्षेला बस आमच्या आणि त्या परीक्षेची प्रिपरेशन कर त्या प्रिपरेशन एक महिना परीक्षेचं हायजीनपासून सगळं आणि तो म्हटला फक्त आमच्या पद्धतीच्या सांगतो रिझल्ट तर तू देणारच कुठूनही केलं कारण तू इतक्या घालण्या खा मॉटेजिनमध्ये रिझल्ट दिलेत हे म्हणजे ते किती ओपन असतात स्कॉटला ऐकलं मी यावेळेस ते बघितलं माझे याचे फोटो आंबेडकरचे त्यावेळेस तो म्हटला की आणि ओरिजिनल मामुटी असे ठेवायचं ना तो म्हटलं तू नेमकं का केलेस काय मला सांग कारण प्रस्थाटिकनी वर पीसेस लावले असते तर मी पटकन ओळखलं असतं पण पीसेसही दिसत नाही आहेत ॲक्टरला पण स्वतःच्या स्किनची इतकी तू लिबर्टी दिली आहेस मग काय आहे म्हणजे आम्ही या मेकअपला जास्ती मानतो मास्क लावणं ही काही जगातली आजकाल खूप अवघड गोष्ट राहिलेली नाही म्हणतो तर मी त्याला एक्सप्लेन केल्यानंतर म्हणतो ग्रेट काम आहे आणि एक काम करतो तुला जे म्हणजे मी म्हटलं की पंधराशे डॉलर्ससुद्धा मला जास्ती होत आहेत परीक्षेसाठी पण मी मॅनेज करीन तो म्हटलं ठीक आहे मग एक काम कर तुला अजून एक मदत करतो तुला जेवढं काम येत आहे ना माझ्या इन्स्टिट्यूटच्या मुलांना डेमो द्यायचा सकाळी तू दोन तास हां आणि असं महिन्यातून तू तु चार वेळा दे मी म, मी तुला एक फीज देईन ती कन्वर्ट करायच्या मा मग त्यांनी मला साडेसातशे डॉलर फी दिली माझे साडेसातशे डॉलर असं मिळून मी त्यांची परीक्षा दिली परीक्षेला मामुळतीच बाकी सगळे युनिट निघून गेलं होतं तिथे एक त्रिलोक मलिक नावाचा एक मित्र झाला होता माझा त्याचे हॉटेल्स आहेत तिथे तर त्यांनी मला मदत केली ज्या हॉटेलमध्ये मी राहिलो होतो ज्या रूममध्ये तर त्यांनी मॅनेजरला सांगितलं हा कंटिन्यू करेल हीच रूम आणि मला सांगितलं तू ह्या ब्रँचला माझे जेवायला येत जे, जे जा मग तुला एक गाडी दिली जाईल आणि हे ट्रेनचं तुझी एका महिन्याचं पास आहे म्हणजे जे काय असेल ते ट्रेननी जात जा इथून चालत गेले की सगळं मला दाखवलं नाही हे इन्स्टिट्यूट आहे आणि वगैरे 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 म्हणजे माणसं बघा किती मदत करतात आपल्याला फक्त तुम्ही काय देता त्याच्यावर लोक तुम्हाला देतात आणि मग तसं मी होतो दीड दीड पावणे दोन महिने आणि मामुटी पण त्या एका खेड्यात होता त्याच्या बहिणीकडे कोणाकडे मग त्याला परीक्षेला बोलला होता मॉडेल म्हणून आला तो इतक्या लांबून कारवीर घेऊन हां त्याला परीक्षेला बोलवतं मॉडेलला मॉडेल म्हणून तिलोक मलिकला घेतला होता कारण तुम्ही मॉडेल आणायचं त्रिलोक मलिकला पण घेतला होता मॉडेल म्हणून असं ते माझं झाली परीक्षा ती आणि मग ती रिलेटिव्हिटी तुम्हाला सांगतो की ते जे मला ज्यांनी विचारलं होतं की कुठल्या ब्युटी पार्लरवरून कोर्स केला आहे की तुम्ही कोर्स तुम्ही शाळा काढताय मेकअपची त्यावेळेस मी उठलो ब्युटी पार्लर म्हटलं यांना नॉलेजच नाही मग म्हटलं आपल्या इंडियन लोकांना जर गोऱ्या लोकांनी सांगितलं की हा माणूस खरंच उत्तम काम करतो तर ते मानतात मग आपण परदेशातूनच आणू सर्टिफिकेट नाहीतर बेनेगल साहेब म्हटलं सर्टिफिकेट वगैरेची तुला काय गरज नाही आहे तुला ज्या इंडस्ट्रीत काम करायचं त्या इंडस्ट्रीत माउथ टू माउथ तुझं सर्टिफिकेट स्क्रीनवरच लागलं आहे पण मला जर अकॅडमिक इंटरेस्ट होता मुलांना शिकवायचं इन्स्टिट्यूट काढायची असे सगळे इंटरेस्ट होते कधी ना कधी कारण कसं आहे माझ्या बाबांनी मला ज्यावेळेस मेकअप शिकवला त्यावेळेस माझ्याकडून एक वचन घेतलं होतं त्यांनी की मी ज्या पद्धतीने तुला शिकवतो त्या पद्धतीने तू पण दोन तीन माणसं उभी केली पाहिजेत हे शिक्षण तुला मिळाल्यानंतर आणि तुला पैसे याच्यातून तुला मिळाल्यानंतर त्यांनी दोन तीन सांगितलं होतं मी दोनशे केलेत आणि साडेआठ हजार ब्युटिशियन्स मला अजूनही त्यांची पत्रं येतात येतात की तुम्हाला सांगतो सातपुड्या पर्वताच्या रांगेतनं एक एक ब्युटिशियन आली होती दोन रुपये शेकलं म्हणजे आयब्रो होतं लग्नाच्या मेकअपचे जास्तीत जास्त एक्कावन्न रुपये ती म्हणते अहो म्हटलं बाई तुमचे हात अहो मी म्हटलं ब्युटिशियन जे हात असे मऊ पाहिजे तुमचे हात मी बोट बघत असतो मेकअप आठवी ती म्हटली आहो मला रांधणं बिनणं सगळं शेतात काम आणि म्हशी <laughs> बिशी सगळं मलाच करावं लागतं <laughs> आणि त्याच्याशिवाय माझं ब्युटी पार्लर आहे ते मशीच्या शेणाच्या हात धुतते स्वच्छ सामनानी आणि तिथे जाऊन ब्युटीचं काम करते आईला म्हटलं तर मी खाली भेटली ती मला खाली माझे मॅनेजर उभे होते आणि मी साईडला उभं ती आली ती आली आणि तिने मॅनेजरला सांगितलं की तुमची अशी फी आहे काहीतरी तरी अडीच हजार रुपये वगैरे फी होती कारण मटेरियल मी द्यायचो सगळं प्रत्येकीला एक एक बॉक्स अडीच हजार रुपये अगदी नॉमिनल येते त्या काळातमध्ये म्हणजे कॉस्मेटिकचे रेट्स खूप जास्ती असतात ती म्हटली माझ्याकडे पंधराशे रुपये आहेत मी थोडंसं मला काहीतरी ऐकू येत होतं हजार रुपये नंतर देतं तर ते मॅनेजरमध्ये ऐकायला तयार नाही त्यांना काय माहिती आहे कुठून आली काय ते म्हटले अहो असं सगळ्यांनीच केलं तर कसं होईल दोन तीन जणांनी असं केलं आणि पैसेच नाही दिले नाही नाही मी पैसे देईन तुम्हाला तुम्ही हे नाही जर सर आहे तुम्ही त्यांच्याशी बोला मला त्या बाईंनी येऊन सांगितलं की माझं असं म्हटलं बसा ना काहीच प्रॉब्लेम ते पंधराशे पण नका देऊ अडचण असेल तर तुम्ही नंतर द्या आणि तुम्हाला सांगतो अख्ख्या बॅचमध्ये म्हणजे बघा देव कसं कोणाला बनवत असतो मी आत्तापर्यंत जगातले जे दहा मेका पार्टीज बघितले त्याच्यातली एक ती सातपुडे पर्वतातली बाई आहे जगातल्या मी असं नाही म्हणत आहे भारतातले मुंबईतले पुण्यातले जगातले दहा मेकअप आर्टिस्ट दहा मेकअप आर्टिस्ट मी जे बघितले आहेत त्याच्यातली ती एक बाई आहे अहो कुठला पण हातात कलर द्या ती काढायची बेस काय गुंडाळायची मला काय कळायचं नाही था, चांगली चांगली थक्क व्हायची तुम्ही तिला कुठल्या पण रेंजचे कलर द्या आणि कुठलाही माणूस द्या ती बेस काढायची त्याचा स्किन टोन ब्युटी परमेश्वराची कृपा तिला एक स्ट्रोक दाखवला लायनरचा तो तसाच तसा, तसा, तसा पहिल्यांदा लावताना येणार इतकी शार्प होती बाई अशा लोकांना शिकवायचं नाही